पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे फिनोले मिल कामगारांसाठी 20 कोटी रुपये मंजूर केल्याने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डीपीडीसीची बैठक संपण्यापूर्वी आमदार रवी राणा यांनी फिनोले मिल साठी 20 कोटी रुपये मंजूर केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी आमदार रवी राणा यांनी मी आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे आज फिनोले मिलसाठी 20 कोटी रुपये मिळाल्याचे सांगताच आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच डीपीडीसीच्या बैठकीत चांगलीच खंडाजगी उडाली. पहिले पालकमंत्री मेलघाटच्या पायथ्याशी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी ती सुरू केली होती. सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या 5 ते 6 वर्षापासून फिनोले मिल बंद आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आणि त्या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पियुष गोयल आणि गिरिराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा करून ती फिनोले मिल चालू करा या संदर्भात वारंवार बैठक घेतल्या. मी स्वतः बैठक घेतल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना मुख्यमंत्री बैठक घेतल्या, आत्ता 4 दिवसाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक घेऊन चंद्रकांतदादा वस्त्रमंत्री आहे, मंत्री पालकमंत्री आहे अमरावतीचे, त्या ठिकाणी निर्णय झाला की 20 कोटी रुपये फिनोले मिलच्या कामगारांचा थकीत द्यायचा आहे, फिनोले मिल सुरू करायची आहे आणि जे हजारो कामगार बेरोजगार झाले त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. या सातत्याच्या पाठपुरावामुळं, नवनीत राणांनी केलेल्या पाठपुरावामुळं, एक आमदार म्हणून मी केलेल्या पाठपुरावामुळं खऱ्या अर्थानं ती मिल राज्य सरकारने चालवण्यासाठी घेण्यासंदर्भात केंद्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवलं आणि त्या संदर्भात सह्याद्रीमध्ये बैठकसुद्धा झाली. ती बैठक मी स्वतः लावली आणि आज आयत्या पीठाचा नागोबा हा बच्चू कडू आज त्या ठिकाणी सांगते की मी करून आणलं. मला त्याला आव्हान आहे
की गेल्या 5 वर्षापासूनचा पाठपुरावा माजी खासदारांनी केला, नवनीत राणांनी केलेला पाठपुरावा, मी केलेला पाठपुरावा, गिरणी कामगारांनी केलेला पाठपुरावा, जिथे म्हणाल तिथे बसायला तयार आहे आणि दूधचं दूध पाणीचं पाणी करायला तयार आहे. अचलपूर मतदारसंघामध्ये एक सुद्धा उद्योग त्या ठिकाणी बच्चू कडून आजपर्यंत आणला नाही. कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं सिनियर कॉलेज आणलं नाही युवकांच्या दृष्टीनं. आज अचलपूर मतदारसंघाचा विकास गड्ड्यात खड्डे, खड्ड्यात गड्डे अशी परिस्थिती गावागावामध्ये आहे. आणि हा पठ्ठा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नेत्यांना शिवा देतो, त्या ठिकाणी जाऊन मोठमोठे आश्वासन देतो, नौटंकी करतो, टोळ्या करतो. असा टोळा करणारा बच्चू आज खऱ्या अर्थानं अचलपूर मतदारसंघामध्ये का दिवा लावला नाही, का उद्योग चालू केले नाही, केंद्राची सबसिडी दाल मिलमध्ये खाल्ली, कोयल्याच्या प्रोजेक्टमध्ये दाल केंद्राची राज्याची सबसिडी खाल्ली, पण सगळे उद्योग बंद झाले. म्हणून या त्याची नौटंकी अचलपूर मतदारसंघाला तर माहीतच आहे, पण राज्याच्या अनेक भागामध्ये सुद्धा माहीत झालेली आहे की हा सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतो, एखादा पाळ्यासाठी पैसे घेतो, एखादा निवडून येण्यासाठी पैसे घेतो. आज नवनीत राणाच्या पराभवामध्ये सुद्धा माझ्याकडनं विड्रॉ करण्यासाठी पैसे मागितले होते. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि त्याचा पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचारणार. आमदार बच्चू कडू यांनी राणांना फिनले मिलचा विनाकारण श्रेय घेण्याच्या प्रयत्नावरनं उत्तर दिले. पहिली अमरावतीत बंद पडलेली 2 मिलकडे राणा परिवार आमदार खासदारांनी लक्ष दिले नाही. तिथले कामगार उपाशी मरत आहे, त्यांना जागा नाही, घर नाही, त्यांच्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. ते सोडून माझ्या मतदारसंघात ज्या मिलचा मी सातत्याने पाठपुरवठा करतोय, केंद्र सरकारमध्ये जेव्हा नवनीत राणा होत्या एक शब्द कामगारांच्या पगाराबाबत अजिबात उचलला नाही. त्या मुद्द्यावरून आज रवी राणाने तुमच्यात पराजंगी झालेली आहे. रवी राणाचं म्हणणं आहे की आत्ताच तो मुद्दा जो आहे ती निकाली पालकमंत्र्यांनी काढले. तुम्हाला काय म्हणतो? हा, 1 वर्ष अगोदर मीटिंग झाली होती, मी लक्षवेधी केला होता आणि लक्षवेधीमध्ये आपण असं म्हटलं होतं का, एकतर राज्य सरकारनं चालवायला घ्यावं नाहीतर मग केंद्रानं तरी चालू करावं. आणि राज्य सरकारला पैसे द्यायची तयारी नसेल तर केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारनं ते द्यावं. आणि मग तसंच आमचा चंद्रकांत पाटील साहेबांसोबत मीटिंग झाली, त्याला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर त्यानुसार मीटिंगचे मिनिट्स माझ्याजवळ आहे, ते पत्र मी CM साहेबांना गेलो, CM साहेबांचं पत्र दिलं ते पण माझ्याकडे आहे. 1 वर्ष अगोदरच ते 20 कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला. 1 वर्ष झाला त्याला त्या देण्याचं कबुली, 1 वर्ष झालं आहे तो प्रस्ताव पाठवला, केंद्रानं तो स्वीकारला नाही. आणि मग आता त्याचा विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटते अतिशय निंदनीय आहे. स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्पिनिंग. तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना, त्यांना घर भेटलं, जागा भेटली. तिथं हे राणा परिवार कधी एक आमदार आणि एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही. आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला, इवन 50% पगार दिला जात होतं. मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला, त्याला 2 वर्ष झाले आणि त्या काळात आपण 20 ते 23 पर्यंत 100% पगार भेटत होता. नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त 50% पगार देत होता, तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये विचारला गेला नाही. काल मीटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का, कामगार ॲक्टनुसार 100% पगार देणं गरजेचं आहे. तेव्हा देवेंद्रजीनं कबूल केलं का, आम्ही 100% पगार देण्यास भाग पाडू. तो देणे कबूल केल्यानंतर तो भेटलं आहे. आता 100% पगार भेटलं तर किमान आमच्या कामगाराची आत्महत्या होणार नाही. मिल सुरू करण्याबाबत, पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे, केंद्राची पॉलिसी आहे. किती मिल सुरू करायच्या, किती नाही सुरू करायच्या, हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे. हे देवेंद्र फडणवीसांनी 10 डाग कबूल केलेलं आहे. मला जे मी प्रश्न उत्तराच्या तसं त्यांनी म्हटलं आहे का, बच्चू हा विषय केंद्राचा आहे, आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करू. पण खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे. मला वाटते तुम्ही खासदार होत्या, तुमचं सरकार होतं आणि मेल काँग्रेसच्या काळात सुरू झाली, भाजपच्या काळात ते बंद पडली, याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे. तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे.
उलट आपणच ते बंद पाळण्याचा जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काही करू शकलो नाही. 4 वर्ष मिल बंद आहे, अजूनही बंद आहे. अभिनंदन केलं, त्या अभिनंदन किती सही उत्तर दर मिल सुरू झाले नसतात. सध्या केंद्र सरकार जेथपर्यंत धोरण घेत करत नाही तेव्हा राज्य सरकार काहीच करू शकत हे तर सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. पण किती बुद्ध लोकांना मूर्खात काळाचं याचे काही लिमिट असलं पाहिजे ना. राज्य सरकारनं उद्या निर्णय घेतला का मी मिल सुरू करतो, करू शकतं का? नाही करू शकत. जेथपर्यंत केंद्र याच्यावर निर्णय घेत नाही, 26 मिल राज्यातल्या देशातल्या बंद आहे, त्यातल्या 2 महाराष्ट्राची आहे, MP बाजूची मिल बंद आहे. आणि तेव्हा केंद्र सरकारनं 26 मिलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना बेरोजगार केलं. एकट्या अचलपूरच्याच केलं नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांना बेरोजगार केलेला आहे. आणि म्हणून आत्ता कुठंतरी केंद्र सरकार, मी NTC अध्यक्षांना तिथल्या सचिवाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं का हम कुछ अभी जो भी जमीन आहे व बेच के उनको चला सकते क्या, असं ते एक निर्णय ते आता घेणार आहे. स्वागतच आहे, अखेर राजकारण व्हायला नको, ते मिल सुरू होणं महत्त्वाची आहे. परंतु जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार चुकीचा आहे. स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, तिथे काही करू शकले नाही. आणि आता फिरले मिल सुरू करायला निघाले म्हणजे हा मूर्खपणा लोकांना लक्षात येईल.